एसटी महामंडळाने प्रवाशांच्या प्रवासासाठी तात्काळ योग्य व्यवस्था करावी, अन्यथा चक्का जाम प्रवासी सेवा संघटनेचा इशारा। जागतिक कीर्तीचा पर्यटन स्थळ असलेल्या लोणारकडे राज्य परिवहन मंडळाची नेहमीपासून दुर्लक्ष होत असून ही बाब सांगणे नवीन नाही। लोणार येथे राज्य परिवहन मंडळाची आगार नसल्याने लोणार येथील प्रवाशांची वाहतूक करण्याची जबाबदारी मेहकर आगाराची असून मात्र मेहकर आगाराकडून याबाबत नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत असल्याने लोणार येथील प्रवाशांची प्रवासाची गैरसोय होत आहे। सोबतच राज्य परिवहन मंडळाचे सुद्धा आर्थिक नुकसान होते। परिणामी येथील प्रवासी सेवा संघटना यांच्या प्रयत्नाने इतर विभागाकडून लोणार पर्यंत व लोणार मार्गे सुरू असलेल्या बस समोर मेहकर आगाराकडून बस फेऱ्या सुरू करण्यात येते। परिणामी इतर विभागाकडून सुरू असलेल्या बस फेऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊन त्या बस फेऱ्या बंद होतात। यामध्ये लोणार येथून बंद असलेल्या बस फेऱ्या किनवट लोणार औरंगाबाद मेढा सातारा लोणार खामगाव लोणार जळगाव लोणार परतवाडा लोणार कारंजा अकोला लोणार मूर्तिजापूर अकोला लोणार पुणे लोणार असे लांब पल्ल्याच्या व मध्य पल्ल्याच्या बस फेऱ्यांच्या समावेश आहे। मेहकर आगार लोणार येथून बस फेऱ्या सुरू करत नाही तर इतर विभागाकडून सुरू असलेल्या बस फेऱ्यांच्या पुढे बस फेऱ्या टाकून बंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याने वरील प्रमाणे बस फेऱ्या आज रोजी बंद आहे। तसेच लोणार बस स्थानक येथे परीक्षा उत्तीर्ण झालेले वाहतूक नियंत्रक नाही, बस स्थानक प्रमुख नाही, गत 10 वर्षापासून मागणी असलेले संगणकीकृत ध्वनिक्षेपण यंत्र उपलब्ध नाही। लोणार बस स्थानक येथील गत 1 वर्षापासून 07-260-22-13-22 बंद असलेले दूरध्वनी यंत्र आज सुद्धा बंद आहे। जागतिक कीर्तीचा पर्यटन स्थळ असलेले लोणारला महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील अनेक पर्यटक भेट देतात, परंतु या ठिकाणी दळणवळणाची चांगल्या प्रमाणात राज्य परिवहन मंडळाकडून योग्य प्रवासाची सोय उपलब्ध नसल्याने प्रवासी पर्यटक यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत येथील प्रवासी सेवा संघटना यांनी महाव्यवस्थापक वाहतूक राप मुंबई यांच्याकडे लोणार येथील प्रवाशांच्या होणाऱ्या समस्या त्वरित दूर करून त्यांना चांगली सेवा देण्याची मागणी केली, अन्यथा दिनांक 25 ऑक्टोबर रोजी लोणार बस स्थानक समोर चक्का जाम करण्यात येईल असं निवेदन दिलं। सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री परिवहन मंत्री पालकमंत्री कक्ष अधिकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक खासदार आमदार जिल्हाधिकारी बुलढाणा तहसीलदार लोणार ठाणेदार लोणार राज्य परिवहन मंडळाच्या संबंधित विभाग निमंत्रक यांना दिला आहे। ब्युरो रिपोर्ट सिटी न्यूज साठी शेख समाद लोणार।